आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत. एक बातमी रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक आहे, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, प्रवासाचे अगदी स्वस्त आणि एकवान साधन म्हणजे आपल्या भारतीय रेल्वेची ओळख आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पण फार मोठी आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्ही पण रेल्वेने प्रवास करत असाल आणि प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोणत्याही अर्जंट कामासाठी किंवा सणासुदीमध्ये रेल्वेने प्रवासासाठी तिकीट काढण्याकरिता अनेक प्रकारच्या समस्या आणि अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. सध्या रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे तिकीट बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन पर्याय निवडताना दिसतात, तर काही प्रवासी एजंटद्वारे तिकीट बुकिंग करतात. मात्र बऱ्याचदा तात्काळ कामांसाठी वेळेवर तिकीट मिळत नाही. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTCने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करून एक महत्वाची माहिती रेल्वेच्या सर्व प्रवाशांना दिली आहे. IRCTCने म्हटले आहे की जर का तुम्ही तिकीट बुक करण्याचा सोपा, सरळ व जलद आणि सोयीस्कर मार्ग शोधत असाल तर IRCTCचे रेल कनेक्ट ऍप लवकर आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या ऍप द्वारे तुम्ही तुमचे तिकीट फक्त 3 steps मध्ये बुक करू शकता. तिकीट बुकिंग करण्याची ही सुविधा 24/7 सुरू राहील, म्हणजेच आठवड्याच्या 7 दिवस आणि 24 तास प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध राहील. आता दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना थांबवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर का रेल्वेने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर आता रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला रेल्वेतील मोबाईल चार्जिंग पॉइंटचा वापर करता येणार नाही, कारण त्याला जोडणारी वीज या वेळेत बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वेत रात्रीच्या प्रवासाच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे. रेल्वेच्या पश्चिम विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी फार पूर्वीपासूनच सुरूपण केलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.